शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका राज्यातील कांदा उत्पादक चालू हंगामात चांगले अडचणीत आले कांद्याला कवडीमोल का भाव मिळत असल्यानं राज्य सरकारनं अनुदान जाहीर केलंय पण या अनुदानावर शेतकरी समाधानी नाहीत तसंच सरकारनं या अनुदानातून काही शेतकऱ्यांनाही वगळलंय त्यामुळे रोष व्यक्त होतोय मग सरकारनं नेमकं किती अनुदान जाहीर केलं अनुदानातून कोणत्या शेतकऱ्यांना वगळलं याची माहिती तुम्हाला एवढ्यातून मिळेल नमस्कार मी अनिल जाधव ॲग्रोवनमध्ये आपलं स्वागत आपल्याला माहीतच आहे की लाल कांद्याची आवक वाढल्यानंतर बाजारात दर कोसळले होते कांद्याचा उत्पादन खर्च जवळपास दीड हजार रुपयांपर्यंत असताना बाजारात केवळ दोनशे ते सहाशे रुपयांच्या दरम्यान दर मिळत होता त्यामुळे शेतकरी संतप्त झाले अधिवेशनाच्या काळात कांदा दराचा प्रश्न चांगलाच गाजला त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याला प्रति क्विंटल सरासरी तीनशे रुपये अनुदान त्यावेळी जाहीर केलं होतं तेव्हापासून सरकार अनुदान वितरणाची प्रक्रिया कसं राबवतं याविषयी उत्सुकता होती राज्य सरकारनं आज कांदा अनुदानाची अधिसूचना जाहीर केली आहे या अधिसूचनेतून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण सरकारनं अनुदानाची रक्कम ऐवजी साडेतीनशे रुपये देऊ केली आहे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त दोनशे क्विंटलपर्यंत अनुदान मिळेल राज्यातील मुंबई बाजार समिती वगळता इतर बाजार समित्या तसंच खाजगी बाजार समित्या आणि नाफेडला कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे व्यापाऱ्यांचा तसेच परराज्यातून आवक झालेल्या कांद्याला अनुदानातून वगळण्यात आहे परराज्यात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही पण इतर राज्यांना लागून असलेल्या गावातील शेतकरी त्या राज्यातील जवळच्या बाजारात किंवा जास्त दर मिळत असलेल्या बाजारात कांदा विकत असतात पण सरकारनं अनुदानातून या शेतकऱ्यांना वगळलं आहे त्यामुळं परराज्यात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांसोबत दुजाभाव केला जातोय अशी टीका धाराशिव जिल्ह्यातील केमवाडी येथील शेतकरी युवराज नकते यांनी केली ते नेमकं काय म्हणतात ते पाहूयात दरवर्षी कर्नाटकात आम्ही कांदा विकतो हैदराबादलाही आमच्या भागातून कांदा जातो यंदा राज्यात कांद्याचे भाव कोसळले होते त्यामुळं बंगळुरू बाजारात सात टन कांदा विकला तेथेही ते दर कमीच मिळाला पण सरकारनं आम्हाला या अनुदानातून वगळलं हा आमच्यावर अन्याय आहे सरकारनं परराज्यात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांनी अनुदान द्यावं ज्या शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारी ते, ते एकतीस ज्या मार्च या दोन महिन्यांच्या काळात कांदा विकला त्यांनाच अनुदान मिळणार आहे तसंच फक्त लाल कांद्यासाठीच हे अनुदान असेल अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी काय करावं आता ते पाहूयात कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी कांदा विक्री पावती सात बारा उतारा आणि बँक खात्याच्या माहितीसह ज्या बाजार समितीत कांदा विकला त्या बाजार समितीत अर्ज करावा शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करून देण्याचे प्रस्ताव संबंधित बाजार समितीत तयार करणार आहे सरकारच्या अनुदानावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांना क्विंटल मागं एक हजार रुपयांपर्यंत तोटा होतोय सरकारनं फक्त साडेतीनशे रुपये मदत जाहीर केली म्हणजे शेतकऱ्यांना सहाशे रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागणार आहे असं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली तसंच सरकारच्या निर्णयाबद्दल आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा शेतीमालाच्या आणि आणि राजकारण म्हणजे पॉलिसी पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक